दुमने आज जाऊ दे ना मला. नाही जायचं का? सिद्धू दादा बघायला पाहुणे आले, मी कोणाला साथ मध्ये नाही सोडणार. जाऊ दे ना. नाही जायचं. नाही 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 जायचं. चांगली मुलगी हो ना ग. आपला सिद्धू सगळ्यांच्या पसंतीने लग्न करतो हेच किती छान आहे ना. घर शोधायला काही त्रास वगैरे झाला नाही ना? अहो तात्या, तुमचं नाव सांगितलं अर्ध गाव आलं पत्ता सांगायला. घ्या आमच्या बागेतली फळे घ्या घ्या. आणि ती मिठाई पण आमच्या स्वीट शॉप मधली आहे. बघितली का देशमुखांची तयारी? देशमुखांबद्दल ऐकूनच होत तळ आलं तेव्हाच म्हणलं. माझ्या मुलीचं लग्न जर देशमुखांच्या मुलाशी झालं तर पोरीनं नशीबच काढलं म्हणायचं. हा आमचा नातू सिद्धार्थ. ही मुलगी मयुरी. हे मुलीचे वडील दिनकर पवार. या आई गायत्री पवार. हे आमचं कुटुंब आणि ही माझी अर्धांगिनी भयोबाई. हे मुलाचे आई वडील अप्पा आणि सुमित्रा. नमस्कार. हे मुलाचे काका आणि ह्या मुलाच्या चुलत्या. आणि ही मुलाची आत्या रत्नाकर. राहू दे कशाला. अगं आमच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या पाया पडशील ना तर पाठ दुखायला लागेल तुझी. असू दे हो, रीतीभाती तर पाळायलाच हव्यात. देशमुखांच्या घरची सून होणार आहे ना ती. माझ्या कशाला पाया पडतेस? अगं ही आमच्या सिद्धूची मैत्रीण. डॉक्युमेंटरी करायला आली होती. छान डॉक्युमेंटरी बनवते आणि हो अवॉर्ड पण मिळालाय. कुठल्या डॉक्युमेंटरीला? कुठल्या ग? त्याग. त्याग नावाच्या. आलो तुम्ही जरा. लाजला लाजला. मी आलो तो. काय सिद्धू लाजलास की काय? पण फोटो पेक्षा भारी आहे मुलगी. केलं ना तुझं काम? केलं ना. अरे तू सांगणार आणि मी करणार नाही असं कधी होणार आहे का? आता तू टेन्शन मुक्त झाला बघ. आता काय करायचं? बघण्याचा कार्यक्रम करायचा की लगेच साखरपुडा आणि एक महिन्यानंतर लग्न. अरे बापू काका, अरे मी तुला सांगितलं ती ही मुलगी नाहीये. तू घोळ घालून ठेवलायस. ती ही मुलगी नाही? अरे तू सकाळी सांगितलं ना तुला ही पोरगी आवडते, तुझं प्रेम आहे तिच्यावर. अरे पण ती ही नाहीये. अरे मला माहित पण नव्हतं की मला कोण मुलगी बघायला येणार आहे. तू मला दुसऱ्याच मुलीबद्दल सांगत होतास. हो. अरे मी तुला माझ्या आणि. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? अरे सिद्धू तू असा अचानक बाहेर का आलास? अरे पाहुणे काय विचार करतील? चल. मला जरा बोलायचं होतं म्हणून. बोलले बिल ना आता नाही, ते सगळं कार्यक्रमाच्या नंतर. हे बघ मला माहिती आहे तुला दडपण आलं असेल. काय? अरे होतं असं, पहिलीच वेळ आहे ना. माझं पण असंच झालं होतं. हे बघ मी तुला सांगतो कसं असतं. मुलगी जर का आवडली ना तर तिला असं डायरेक्ट बघायचं नसतं.
थोडस आपलं इकडे तिकडे असं बघायचं, म्हणजे काय होत टेन्शन येत नाही. चल 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 आतमध्ये चल 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 चल. बाबा आला सिद्धू, बस तिथ. आमचा सिद्धू थोडा लाजराचे बर का? अहो आमच्या मयुरीचं पण तसंच आहे. अरे सिद्धू काही विचारायचंय का? आता काय विचारायचंय? म्हणजे तुमची मुलगी चांगलीच आहे पण आता रीती भाती म्हणून विचारावं लागतंय. काय आमचं कुटुंब मोठं आहे, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तिला काय अडचण नाही ना? हिच्याकडे पाहिलं का, ही पहिल्या दिवशी आली आणि एवढे सगळे लोक बघून घाबरून पळून गेली. आमच्याकडे यापेक्षाही जास्त आहेत, 34 माणसं आहेत. मला काहीच अडचण नाहीये. चला म्हणजे एक चिंता मिटली. नाही म्हणजे असं कसं चिंता मिटली अशी कशी? म्हणजे काय कि लहानपणापासून तिने 34 माणसं पाहिली, आता नव्याने आयुष्यात 22 माणसं येणार आहे. तिला ते जमणार आहे का? नाही ना, नाही ना जमणार. प्रत्येकाला आपलं मानलं कि सगळं आपोआप जमत. मला जमेल काका, मी जमवून घेईन. हेच हवंय आम्हाला, जमवून घेतलं की सगळं सोपं होत. अगं लग्नानंतर नवऱ्यासोबत राहायला आवडेल की घरच्यांसोबत? अहो कसं राहील घरच्याच्या सोबत, नाही म्हणजे हल्लीच्या मुलींना नवऱ्याच्या सोबत राहायचं असत ना. नवरा म्हणजे देव आणि सासवर म्हणजे त्या देवाचं मंदिर. आणि देवाला मंदिरातनं बाहेर काढायचं नसतं. मी नवऱ्याला घेऊन त्याच्या घरच्यांसोबतच राहीन. माझी तर एकच इच्छा आहे, या घराची चूल कधीही वेगळी व्हायला नको. कुटुंब कितीही मोठं असू दे पण चूल एक असली म्हणजे घर बांधलेलं राहतं. टिकून ठेवशील ना सगळं? माझ्या आधी तुम्ही सगळे यांच्या आयुष्यात आला आहात, मग माझ्यामुळे मी चूल का वेगळी होऊ देईन? मी शब्द देते आम्हा दोघांकडून, हे घर एक ठेवेन. दोघांकडून ताई एकाचे दोन झाले. अरे सिद्धू, अरे तूही विचार काहीतरी. मी आलो जरा पाणी पिऊन. चाललंय हे सगळं? अगं मला पण कळत नाहीये, हा सगळा गैरसमज बापू काकामुळे झालाय. खरंच गैरसमज झालाय की लपवतोयस तू माझ्यापासून काही? तू खोट बोलतोयस माझ्याशी. काय बोलतेस अदिती, मी असं कसं बोलेन? मला नाही माहित, मी सांगितलं होतं ना तुला घरच्यांना सांग लवकरात लवकर, का नाही सांगितलंस तू? सीडरे बघ माझ्याकडे कशी सजली आहे, मी किती आनंदात होते, हे सगळं अनुभवायचं होतं मला. आणि तू काय मैत्रिणीला विचारून लग्न करणारीस की काय? काय ग कशी वाटली मुलगी, आवडली की नाही तुला? सिडला आवडली ना, झालं तर मग. काय झालं हिला? काही नाही. बरं पाणी पिऊन झालं असेल ना तर बाहेर चल, सगळे तुझी वाट पाहत आहेत. हो चल. Thank you.
मी आहे मुलगी, मला तर आवडली. नाही, ती मुंबईला राहिली ना, गावी कशी राहणार? ही भीती मला पण आहेच, पण मला तुमच्या सगळ्यांवर विश्वासही आहे. तुम्ही मला इथे कसलीच उणीव भासू देणार नाही. तुम्ही इतकी छान माणसं आहात, इथलं हवा पाणी पण खूप छान आहे, आणि एवढी माणसं सोबतीला असताना माझं मन इथे नक्की रमेल. ताई, ही मुलगी ना आपल्या सिद्धूसाठी अगदी योग्य आहे. हो, ही सून म्हणून घरी यायला हवी. नाही नाही नाही, म्हणजे आपल्या सिद्धू पेक्षा ही उंचीने कमी नाही वाटत कवी? तुमच्या मनात शंका असेल तर आपण उंची बघू. हो, ए मयुरी, ये इकडे, ये इकडे उभी रा, ये गे, ये पटकन उभा रा. हा, ये ये ये, आता बघू उंची त्यात काय. हा, रा उभी. अरे बापू, आमची नाही का जोडी वर खाली आहे, त्याला काय होत आहे? अहो, एकदम परफेक्ट जोडी आहे, शोभून दिसत आहे एकमेकांना. लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय अगदी. अरे सिद्धूच्या मैत्रिणीला विचारा, तिच्या मित्राची होणारी बायको कशी आहे. छान दिसत आहेत दोघ. हरकत नसेल तर दोघांना बोलायला पाठवाय का? हरकत का म्हणून असेल, आमची काही हरकत नाही. सिद्धू जा बर, मयुरीला आपलं घर दाखव. भयोजी, अरे सिद्धू लाजायचं काय त्यात एवढं? बाबा मी जाऊ. जा बाळा, त्यात काय विचारायचं? आई जाऊ मी. हो बाळा जा. अगं आदिती, तू पण जा, तेवढीच मयुरीला सोबत होईल. चला ना आमच्या सोबत. अरे जा. ओ घ्या, तुम्ही काही घेतच नाही आहोत, घ्या घ्या. शांत असता का? नाही, मला फार बोलायला आवडत नाही. हो का? थांबा, तुमच्या मैत्रिणीलाच विचारते. काय हो, हे असेच शांत असतात का? म्हणजे तुम्ही लाजताय? अहो, आता लग्न होणार आहे आपलं, बोललो नाही तर ओळखणार कसं एकमेकांना? हे आमचं घर. छान आहे, मला अशी मोठी घरं खूप आवडतात. मला याबद्दल खरंच काही माहित नव्हतं. अहो, कसं माहित असणार, आपण आत्ताच बोलतोय ना, आणि हळूहळू एकमेकांबद्दलच्या आवडीनिवडी कळायला लागतील. हो ना? बाकी घर खूप टापटीप आहे ना तुमचं. या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. चूक? घर टापटीप ठेवण्यात कसली आली आहे चूक? आणि तुमच्याकडे बघून कळतच की तुम्ही कधीच काहीच चूक करू शकत नाही. तुम्ही खूप साधे आणि खरे आहात. हो ना? चला या. ही माझी बेडरूम. तुमची म्हणजे लग्नानंतर आपलीच ना? छान आहे ना तुमचे रूम, आणि रंगही छान आहे. पण तुम्हाला सांगू का, मला पिंक कलर खूप आवडतो. सो आपण ना या भिंतींना पिंक करूया, आणि पडदे व्हाईट. लग्नानंतर ना भिंतींवर आपण आपल्या हाताचे ठसे उमटवू,
त्यानंतर बाळाच्या हातांचे आणि या सगळ्या भिंतींवर ना आपण आपले फोटो लावूयात आणि नंतर बाळाचे. तुम्ही डॉक्युमेंटरी करताना तुम्ही आमचा एक फोटो काढू शकता का? माझा फोन तर मी बाहेर विसरली आहे, तुमच्याकडे आहे? तुमचा फोन देता का प्लीज? आपल्या पहिल्या भेटीचा फोटो आपण आपल्या रूम मध्ये लावूया. बघू, छान आलाय हा फोटो, बघा ना. खूप छान फोटो काढता तुम्ही. आमच्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग पण तुम्हीच करायचं, प्री वेडिंग आणि ते हनीमून. सॉरी, मी काय बोलून गेले? ऐक माझ, ऐक माझ मयुरी. आदिती, आदिती प्लीज समजून घ्या. आदिती प्लीज, आदिती अगं खरंच माझा काही फॉल्ट नाही, ही सगळी मिसअंडरस्टँडिंग बापू काकामुळे झाली. मी सॉल्व करतो ना. आणि हो, मी आज घरच्यांना सांगणार आहे की ही माझी होणारी बायको आहे, माझा हिच्यावर खूप प्रेम आहे. आणि काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेणार? सीडरे बघितलंस ना सगळे किती आनंदात होते. आणि आपलं काय आदिती, यावर तुझाच हक्क आहे. आणि तुझ्या घरच्यांचा तुझ्यावर, खूप प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. मी बघतेय ना आल्यापासून तुझं मन जपण्यासाठी किती आणि काय काय धडपड करतायत ते. मला आता कळतंय आपल्याबद्दल त्यांना सांगणं तुला एवढं अवघड का जात होत. सेट, तू नको सांगूस आपल्याबद्दल काही, नको मोडूस त्यांचं मन. आणि तसंही तुझ्या घरातल्यांना मी पसंत नाहीच पडणार. का नाही आवडणार, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम त्यांचा नाही, प्रॉब्लेम माझा आहे. मी नाही राहू शकत इतक्या माणसांबरोबर. प्रॉब्लेम हा आहे की ज्या गोष्टी त्या मुलीसाठी जितक्या साध्या सोप्या आहेत त्या गोष्टी मला जमूच शकत नाहीत. जी मुलगी 34 माणसांसोबत राहते ती 22 माणसांसोबत आनंदातच राहील. छान बांधून ठेवेल घर, व्यवस्थित काळजी घेईल सगळ्यांची, तुला खुश ठेवेल. आणि तुझं काय? माझं काय, मला सवय आहे रे, मला आवडणारी लोक माझ्यापासून दूर जाण्याची. सेट, हे पोस्टर तुझ्या रूम मध्ये लावशील प्लीज? मला राग नाही आलाय, इनफॅक्ट मी खूप खुश आहे. माझ्यामुळे एक घर दुःखी होता होता वाचलं. आणि काय हवं? आणि आपलं प्रेम? आदिती, आदिती प्लीज समजून घे प्लीज.
तुला आवडणारी मुलगी. आम्हाला सगळ्यांना तुमची मुलगी पसंत आहे. आमची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येणार म्हणजे नशीबच काढलंय तिने. अहो नशीब तर आमचं आहे, एवढी गुणाची मुलगी आमच्या सिद्धूला चालून आली. आता सिद्धूने होकार दिला की लागू तयारीला. आता आणखीन काय होकार देण्यासारखं आहे, सगळं तर ठरलं. काय तात्या सुपारी फोडायची? हो. सख्या, ए सख्या, सुपारी आण लवकर. म्हणजे लग्न ठरलं? अरे हो जी, लगेच आणतो. अरे पण सिद्धू कुठे? अगं बाई, डॉक्युमेंटरी कुठे निघाली आणि ते पण बॅग घेऊन? अगं कुठे निघालीस तू? सॉरी, ते तुम्हा सगळ्यांना सांगायचंच राहून गेलं, पण एक अर्जंट काम आहे, मुंबईला जावं लागेल. अगं काय अर्जंट काम निघालं तुझं? चारनच राहायचे होते चांगले. हो ना भयो आजी, मला खरंच आवडलं असतं राहायला, पण नाही जमणार. थँक्यू तुम्हा सगळ्यांना, छान वाटलं इथे येऊन. सगळे काका काकी, छोटे कंपनी, तुला भेटून सुद्धा छान वाटलं ग मयुरी. काळजी घे माझ्या मित्राची आणि या सगळ्यांची पण. आणि माझ्यामुळे तुम्हा कोणाला त्रास झाला असेल तर सॉरी. त्रास तर आता झालाय, तू अशी अचानक चालली म्हणून. पण हे बघ, सिद्धूच्या लग्नाला नक्की यायचं आणि आपल्याच घरात राहायचं, हॉटेलवर नाही. ह सिद्धू, पसंत आहे ना मुलगी? फोडायची ना सुपारी? सिद्धू. हो. मुलगी पसंत आहे मला. नाना फोड सुपारी. पण मयुरी नाही. आदिती, ती माझी फक्त मैत्रीण नाही, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि मी लग्न करेन तर फक्त आदितीशी.